भारतीय जनता पार्टीचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून दुंद्रे रिटघर आणि शिवणसई येथील शेकाप कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पगुच्छ व पक्षाची शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्फत पनवेल तालुक्यात होत असलेली विकास कामे पाहून अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी होत आहे. या अंतर्गत रमेश गुलाब चौधरी, रोहिदास चौधरी, देवीदास चौधरी, नंदराज चौधरी, विजेता सिंग, नेत्रा राणे, दुंद्रे माजी सदस्य बेंडू लक्ष्मण गोसावी, रवींद्र गोसावी, करण गोसावी, सुगंधा गोसावी, ज्ञानेश्वर गोसावी, रूपाली गोसावी, बाळकृष्ण कान्हा भोपी, राम भोपी, दत्ता भोपी, जयदास भोपी, विलास भोपी, अरुण भोपी, संतोष भोपी, अशोक भोपी, दशरथ भोपी, बजरंग भोपी, उमेश भोपी, प्रदीप भोपी, तुषार भोपी, अमित भोपी, हरी भोपी, प्रलय भोपी, अंकुश वाघ, रोहिदास वाघ, जया वाघमारे, प्रल्हाद सवार, अक्षय सवार, निलेश वाघे, गणेश वाघमारे, अंकुश वाघमारे, अंकुश वाघ, कमळा वाघमारे, रमेश सवार, संजय भोपी, स्वप्नील भोपी, प्रथम भोपी यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं आहे. या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी पुष्पगुच्छ व पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. पनवेल येथील भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेशावेळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, तसेच कृष्णा पाटील, भगवान भोपी, गुलाब भोपी, वासुदेव भोपी, विलास भोपी, गणेश भोपी, भालचंद्र भोपी, नवनाथ भोपी, गुरुनाथ भोपी, भगवान भोपी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण या ग्रामपंचायतीमध्ये कुठल्याही परिस्थितीत आपण सर्वच्या सर्व जागा आणि सरपंच आपला निवडून आलाच पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काम करावं अशा प्रकारचं आपल्याला विनंती करतो. सर्व सदस्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी जो निर्णय घेतलेला आहे रमेश पाटलांचं सरपंच पदाची नेमणूक आपण उमेदवार म्हणून केलेली आहे. मी आपणा सर्वांना भारत माता की रमेशला निवडून आणणार ना आपण सर्व मग भारतीय जनता पार्टीचा रमेशनी पण सर्वांना एकत्र घेऊन शांतचित्ताने बोलून सर्वांच्या खांद्यावर हात टाकून आपण त्यांना प्रेमाने वागून त्यांच्याकडून कशी मतं जास्तीत जास्त घेता येतील आणि रमेश पाटलांच्या नेतृत्वाखाली जे आपण ग्रामपंचायत लढतो त्या सर्वांच्या सर्व सदस्यांना आपण कधी गेल्या वेळी आपण नेहमी रेषेवर यायचो. एक मत तिकडं मग सरपंचाचं मत इकडं पडलं तर उपसरपंच पुन्हा त्याची आपण लढाई आपण कोर्टामध्ये लढायचो. आता ती वेळा तुम्ही आणू नका. त्याच्यामुळे त्यांचा सुगडा साफ कसा होईल या दृष्टिकोनातून सगळ्यांनी काम करावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सौर दिवस म्हणून आज माझ्यासाठी आपल्या सर्वांसाठी आज सौर दिवस म्हणून मी घोषित करतो. माननीय उपस्थित मान्यवर, आपले लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर, तसेच आमचे म्हणजे मी खूप वयाच्या लहान वर्षी आमच्या अरुण शेठ भगत जे म्हणजे खूप वर्षापासून आमच्या घरी खूप लहान वयापासून येत होते. आता विषय मी घेतो का मला दुंद्रे विभागातून ज्या माझे विजय पाटील असतील, भाऊजी अमरभाई असतील, दीपकदादा असतील, त्याच्यानंतर सर्वी मंडळी असतील, रमेश पाटील दादा जे आज आपल्याला त्याला सरपंचपदी निवडून द्यायचं आहे, अनेक जे माझी मित्रमंडळांनी मला जो आज जो प्रवास दिलेला आहे तो प्रवास मी सुइच्छेने आणि चांगल्या मार्गाने कोणालाही न दुखवता कोणाचेही मन न दुखवता प्रमाणपणे पार पाडेन आणि पुन्हा एकदा मी आमदार प्रचंड ठाकूर साहेबांचे एक मनपूर्वक आभार मानतो. मला ही सुवर्ण संधी दिलेली आहे, त्या सुवर्ण संधीचा मी नक्कीच सुवर्ण दिवस लावेन.